पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या तेल संयंत्रांवर इस्रायलकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता अमेरिका लक्ष ठेवून आहे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची प्रशासनासोबत चर्चा चालू आहे मात्र इस्रायलकडून तातडीनं इराणच्या तेल संयंत्रांवर हल्ला होण्याची शक्यता बायडेन यांनी फेटाळून लावली आहे बायडेन यांच्या या वक्तव्यानंतर तेलाच्या किमतीत पाच टक्के वाढ झाली दरम्यान हिजबुल इस्रायलकडून हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले सुरूच आहेत काल रात्रभर केलेल्या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला